विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आता तुमच्या विद्यात, जिथे गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांना हसत खेळत व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सज्ज करणे. कराडमध्ये गेल्या 7 वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा असणारी रॉयल अकॅडमी आता विद्यात दाखल. आमची खास वैशिष्ट्य, अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणासह प्रत्येक विषयात 2 तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्या संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ऍप. लवकरच IIT, JEE, NEET, CET, नाटासाठी पूर्ण वेळ समर्पित सायन्स अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. नमस्कार, मी पंकज, आपण पाहतात SSM News. पलूस कडेगाव तालुक्यात 2 दिवसांपासून कृषी व सहकार मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांचा दौरा सुरू आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या गावोगावी भेट देऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टर विश्वजीत कदम यांनी पलूस येथे सार्वजनिक विकास कामांचा आढावा घेतला. महापुरासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असून आणखी नवीन 8 बोटी खरेदी केल्या आहेत. त्या 20 जुलैला पलूस येथे दाखल होतील अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली. कडेगाव तालुक्यातील नेवरी, आमरापूरसह आणखी कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणची माहिती घेतली. त्याचबरोबर ग्रामपंचायती व आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. जे कामकाज महसूल अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस यंत्रणा करत आहे त्याच्या संदर्भात मी आज बैठक चर्चा केली आणि मला सांगायचं आहे, पोलीस आणि कडेगावमध्ये हा करोना रुग्णांचा आकडा कमीत कमी हवा याच्या कारणकरता मनापासून प्रयत्न सर्वांचे चालू आहे. त्याचबरोबर राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी सार्वजनिक विकास कामांना सुद्धा गती देण्याचं काम इतर सार्वजनिक व्यवस्था ही लवकरात लवकर त्यांची कामांची गती व्हावी असं मी यंत्रणाही आता राहणार आहे. तर 100% कर्मचारी आता आपल्या खात्यात काम करत अशा संदर्भातल्या सूचना आज या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत. पोलीस नगरपालिका असेल, कडेगाव नगरपंचायत असेल त्याच्या संदर्भातल्या या ठिकाणी आढावा. अमर मुल्लासह SSM News, पलूस.